अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। शेकडो वर्षांपूर्वींची ब्रिटिश कालीन कडुनिंबाची वृक्ष छाटल्या गेल्याने आज कडक उन्हात शहराबाहेरील सर्व मार्ग ओसाड झालेले दिसून येत असून वाटसरूंना वृक्षांची कमी जाणवते आहे। त्यावेळी ही मोठी वृक्ष रिप्लांट करत असल्याचा गवगवा बांधकाम व वन विभागाने केला। मोठा खर्च करून रिप्लांट केलेल्या वृक्षांची स्थिती काय आहे हे जाणून घेणारा वायझेड न्यूजचा रिपोर्ट। यवतमाळ लगत सर्व मार्गावर असलेले आणि शीतल छाया देणारे भले मोठे कडुनिंबाचे वृक्ष रस्ते निर्माणाच्या नावाखाली कापले गेले। शेकडो वर्ष जुने निंबाचे झाड तोडल्या जात असल्याने नागरिकांमधील रोष बघता हे वृक्ष मुळासकट उपटून रिप्लांटेशन करण्याचा खटाटोप सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाने केला। त्यात मोठा खर्च देखील केला गेला, परंतु हा प्रयोग फसलाय का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे। रिप्लांट केलेल्या 17 झाडांपैकी केवळ एका झाडाला सध्या पालवी फुटलेली दिसत आहे। योग्य देखभाल झाली असती तर सर्व वृक्षांचे रिप्लांटेशन शक्य झाले असते। यवतमाळ शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ता निर्मितीचे काम सुरू आहे। यवतमाळ धामणगाव मार्गाचे रुंदीकरणही होत आहे। हे मार्ग आणि त्या आजूबाजूला असलेली मोठमोठी कडुनिंबाची झाडं वाटसरूंना दिलासा देणारी, सावली देणारी आणि रम्य वातावरणाची अनुभूती देणारी होती। वातावरणाची अनुभूती देणारी असली तरी ब्रिटिश काळापासून असलेली ही शेकडो वर्षांची वृक्ष रस्ते निर्माण कामात तोडल्या गेली। स्टेट बँक चौकापासून मोहा फाट्यापर्यंतची वृक्ष तोडण्याआधी पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित झाला आणि या पुनर्रोपण करण्याचे ठरले। झाडांना मुळासकट उखडून जाम मार्गावरील फॉरेस्ट पार्कमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला। मशीनच्या साह्याने विशाल वृक्ष उचलून 17 वृक्ष जाम फॉरेस्ट पार्कमध्ये लावण्यात आले। मात्र हे काम करताना प्रचंड पैसा खर्ची घातला असला तरी शास्त्रशुद्ध काम मात्र झाले नाही अशी शंका अनेकांना आहे। त्यातच आता 17 वृक्षांपैकी केवळ एकाच वृक्षाला पालवी फुटलेली दिसत आहे। उर्वरित सर्व वृक्षांना पालवी फुटून त्यांना बहर यावा अशी आशा पर्यावरण प्रेमींना असली तरी झाडांची स्थिती पाहता ही आशा धूसर वाटत आहे।